तर आज आपण जाणून घेऊयात की महिलांमध्ये कुठल्या कुठल्या शस्त्रक्रिया आहेत की ज्याच्यामुळं आपण वंध्यत्व याच्यावरती प्रभुत्व किंवा त्याच्या विरोधात आपण शस्त्रक्रिया करून वंध्यत्व घालवू शकतो. तर तुम्ही जर पाहिलं तर नॉर्मली महिलांमध्ये हे घटक असतात, एक अंडाशय, एक गर्भनलिका, गर्भाशय, हे सगळे घटक असतात. तर समजा जर पिशवीच्या मुखाला काय प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळं या मुखाच्या इथं प्रॉब्लेम असल्यामुळं वीर्यामधले शुक्राणू आतमध्ये इथं पोचत नाही आहेत, तर आपण अशा केसेसमध्ये काय करू शकतो की IUI करू शकतो की जेणेकरून इथंच डायरेक्टली आपण वीर्य सोडतो. त्याचबरोबर कधी कधी या पिशवीच्या मुखाच्या संदर्भातल्या जे काय प्रॉब्लेम्स आहेत त्याला आपण थोडंसं इन्फेक्शन आहे तर ते इन्फेक्शन घालवायला थोडं अँटीबायोटिक देऊ शकतो किंवा थोडंसं जाळू शकतो. अशा पद्धतीच्या गोष्टी आपण करून जाऊ शकतो. गर्भाशयाच्या बाबतीत जर तुम्ही म्हटला तर असं आहे की जर पिशवीचं तोंड बरोबर नाही आहे म्हणून सारखं सारखं होत असेल तर इथे एक टाका टाकू शकतो आपण. आणि जर समजा की फॅलोपियन ट्यूब्स किंवा ट्यूबमध्ये काय डॅमेज असेल तर या ट्यूबमध्ये होणाऱ्या प्रक्रिया आपण बाहेर करू शकतो. त्याचबरोबर आतल्या आवरणाचे इथं जर छोटे छोटे कोंब आले असतील तर ते पण शस्त्रक्रियाद्वारे आपण काढू शकतो. त्याचबरोबर जर गाठी असतील तर या गाठी जर या आवरणाला त्रास देत असेल तर आपण शस्त्रक्रियेद्वारे मतलब म्हणजे लॅप्रोस्कोपी किंवा हिस्ट्रोस्कोपीद्वारे काढू शकतो. किंवा क्वचित वेळा थोडासा जर प्रादुर्भाव करत असतील तर आपण थोडेसे इंजेक्शन देऊन ह्याचं जर प्रमाण कमी करू शकतो. आणि शेवटी जर ट्यूब बंद असेल किंवा काय असेल, जसं आपलं पूर्वी जरा चर्चा झाली की ट्यूब ओपन केल्यानं जास्ती काय फायदा होत नाही, 100 out of 3 to 5 महिलांच्याच ट्यूब परत जसं पूर्वीच्या पद्धतीनं काम करायचे तसे करतात, पण 95% ट्यूब ओपन करून फारसा काय फायदा होत नाही. तरी पण त्याच्यामध्ये आपण दुर्बिणीद्वारे ट्यूब ओपन करायचा प्रयत्न करू शकतो. आणि नसेल तर टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF ज्याच्यामध्ये ट्यूबमध्ये जे काय काम होतं आहे ते आपल्याला थोडं बाहेर करून जाणं गरजेचं आहे. तर हे हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी म्हणजे काय आहे तर हे जरा समजून घेऊ. आपण काय करतो की लॅप्रोस्कोपीमध्ये एक दुर्बीण पोटाद्वारे सोडून पूर्ण शस्त्रक्रिया करतो आणि हिस्ट्रोस्कोपीमध्ये आपण काय करतो, खालचं जे नैसर्गिक ओपनिंग असतं त्यातनं दुर्बीण सोडून आतली ही शस्त्रक्रिया करून जातो. आणि तुम्ही इथं बघू शकता की विविध हे आहे ते लॅप्रोस्कोपीमध्ये आपल्याला हे दिसतंय, ते गर्भाशयाची पिशवी आहे, हे ट्यूब्स आहेत. तर अशा पद्धतीने आपण जाऊ शकतो आणि बाकीच्या ज्या ॲबनॉर्मल गोष्टी आहेत ते दिसू शकतात. आता हे कोंब आलेलं आहे ते आपण दुर्बीण खालच्याद्वारे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघून जातो. धन्यवाद.